नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या लोणी मोरगाव रस्त्याची अतिशय दयनावस्था झाली असून अपघाताला आमंत्रण देत आहे. तर दररोज या रस्त्याने एजा करणाऱ्या वाहन धारकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत असून सार्वजनिक बांधकाम विभाग अजूनही कुंभकर्णी झोपेतच असल्यामुळे वाहन धारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. लोणी ते मोरगाव रस्ता खड्डेमय झाला असून दररोज या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरून आवागमन करताना जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्यावर अनेक गावे असून गावांमधील नागरिकांना दररोज या रस्त्याने एजा करावी लागते. परंतु रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहन चालविताना मोठी कसरतच करावी लागते, अन्यथा अपघात झालाच समजा. दुसरीकडे खड्ड्यांमधून वाहने काढताना वाहनांनाही नुकसान होत आहे, त्यामुळे कधी अपघात होईल याचा नेम नाही. अनेक वाहन धारकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कंबर दुखीचे आजार झाले आहेत. अकोला रोडवर असलेल्या लोणी जवळून पूर्वेकडे मोरगाव आहे. लोणी पासून मोरगाव अवघे 2 किमी अंतरावर आहे, परंतु या 2 किमीचे अंतर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 200 किमी झाले आहे. रस्त्यावरील खड्डे पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे. 2 किमीच्या या संपूर्ण रस्त्याची अवघी चाळणी झाली असून दररोज लहान मोठे अपघात होत आहेत, परंतु बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे, परंतु बांधकाम विभागाला त्यांच्याशी काही एक देणे घेणेच नसल्याचे बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवरून दिसून येते. त्रस्त झालेल्या ग्रामवासियांनी शेवटी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जिथे मी उभा आहे हा मार्ग लोणी ते मोरगाव या गावाला जोडतो. हा 2.5 किलोमीटरचा मार्ग आहे आणि या मार्गाबद्दल बोलायचं म्हणजे असं की काही वर्षा अगोदर जी याची दुरुस्ती झालेली आहे ते एक ठिगळ रस्त्यावर ठिगळे मारण्यासारखे झालेलं आहे आणि त्यानंतर याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही की दुर्लक्ष केलेलं आहे आणि यावर सध्या 4-व्हीलर काय 2-व्हीलर पण जाण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे जशी की आपण बघू शकता. आणि हा जो मार्ग आहे हा मोरगाव येथील गावकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण की इथली जे छोटी बाजारपेठ असो आणि किराणा असो किंवा येथून जे येण्याजाण्याचा मार्ग आहे हा इथून अमरावतीला जोडतो. अमरावतीची जमतेम इथून 22 ते 20 किलोमीटरपर्यंत आहे आणि येथे पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, लहान छोट्या मुलांची शाळा, तर अशा प्रकारचे अनेक जे सुविधा आहे ते आम्हाला लोणीपासूनच मिळतात. आणि हा विशिष्ट जो मार्ग आहे हा मोरगाव आणि लोणीमधील जे एक अंतर आहे हा खड्ड्यांच्या मार्फत भरपूर वाढलेला आहे. तर याकरिता बरेच प्रकारे आम्ही आवेदन दिलेलं आहे प्रशासनाला, पण प्रशासनामार्फत याबद्दल कुठलंही आम्हाला आश्वासन मिळालेलं नाही.